मौज मस्ती चाहिए, शिव तीर्थ आइए। मध्य भारत का एकमात्र बेस्ट पिकनिक स्पॉट, जहां मिलेगा वाटर पार्क के साथ बोटिंग, एडवेंचर, पिकनिक, शादी और नाइट कैंपिंग इत्यादि। ऊंचे लोग ऊंची पसंद, शिव तीर्थ मन पसंद। शिव तीर्थ उमरी डैम सामने नागपुर, भूल न जाना शिव तीर्थ आना। राष्ट्रवादी कांग्रेस के नेता ने भाजपा नेता पंकजा मुंडे पर अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि पंकजा मुंडे ने दसरा कार्यक्रम में कहा कि 2024 चुनाव में उनकी भूमिका क्या रहेगी और वे उसी तरह आगे बढ़ेगी। पंकजा त्यांनी कालच्या भाषणात सांगितलं, त्यांनी आपली भूमिका 2024 ची जी निवडणूक आहे विधानसभेची, त्या 2024 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांची काय भूमिका राहणार आहे ती भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे। कुठून त्या निवडणूक लढवणार, त्या ठिकाणी अजून कोणकडे निवडणूक लढवणार आणि कशा पद्धती मी जिंकून येणार याचीसुद्धा ठोकताळ त्यांनी सांगितलेले आहेत। त्यामुळे त्याच्या पद्धतीनं त्या पुढे जातील। त्या पक्षाचा काय संबंध येतो तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे, कशा जिंकून आणणार। कसं आहे की ज्या पद्धतीचं फोडाफोडीचं राजकारण भारतीय जनता पार्टीत चालू आहे, शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, याला महाराष्ट्र जनता त्रासलेली आहे। वर्ष सव्वा वर्षापासून हेच चालू आहे। बेरोजगारीची समस्या आहे, महागाईची समस्या आहे, शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहे, याच्याकडे कोणत्याही पद्धतीनं लक्ष न देता फक्त पुढापुढीचं राजकारण करायचं, याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी मशगूल आहे। आणि याच्याबद्दल देवा किंवा निवडणुका होतील, लोकसभा किंवा विधानसभा, त्यावेळेस जनता त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। आणि जे तुम्ही म्हटलं 48 पैकी 40, 45 जेव्हा निवडणुका लागेल तेव्हा चित्र त्यांच्यासमोर येईल।